नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे जीवनदायी अंक या विषयासंदर्भात. आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कर्मा न्यूमरॉलॉजीच्या सौ मानसी काळे मॅडम. आपण सुरुवातीलाच मॅडमचं स्वागत करूया. मानसी मॅम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. खरं म्हणजे नेहमी निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसणाऱ्या मानसी मॅम आज आपल्याला पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहेत. खरं म्हणजे हा रंग बदल जो आहे त्यामागचं कारण काय आहे, किंवा मग अंकांचा नेमका आपल्या जीवनावरती कसा परिणाम होत असतो, या रंगांचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होत असतो, असंख्य प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आता निर्माण झाले असतीलच. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. मात्र थोडक्यात आपण सुरुवातीला मॅडमची ओळख करून घेऊयात. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मानसी मॅडम. मागील अनेक दशकांपासून कर्मा न्यूमरॉलॉजी या अग्रगण्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांद्वारे दौरे करून आपल्या अंकशास्त्रीय ज्ञानाद्वारे समाजाला सजग करण्याचं, त्यातील सकारात्मक ऊर्जा संवर्धनाचं काम त्या करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील घेतली जात आहे. नुकताच लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांना आमंत्रित देखील करण्यात आलं होतं. त्यांच्या या अंकशास्त्रीय मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्या येथील भारतीय लोकांचा सदर कार्यक्रमास भरपूर असा प्रतिसाद देखील तिथं प्राप्त झाला. आणि त्यांनी नेहमी या ठिकाणी आपण उपलब्ध व्हावं अशी प्रेमपूर्वक अशी विनंती देखील मॅडमना केलेली आहे. अशा या प्रतिभावान व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे. सातत्याने ते लाभत असतं, त्याबद्दल सॅम टीव्ही आणि आमच्या तमाम प्रेक्षकांकडून मानसी मॅडमचे खरं म्हणजे आज आभार मानायलाच पाहिजेत. कारण असंख्य वेळेला असंख्य ठिकाणी आपण जात असता, असंख्य लोकांना विविध विषयासंदर्भातलं मार्गदर्शन करत असता, आणि जसं आपण लंडनला गेला होता त्याआधी देखील आपण अमेरिकेला जाऊन आला होतात, बाहेर देखील देशाच्या बाहेर देखील आपलं जे भारताचं शास्त्र आहे हे तिथल्या लोकांना देण्याचं काम जे आहे ते सातत्याने मॅडम करत असतात. आणि तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी ते आज इथे लाभलेले आहेत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल, काही शंका असेल, जरूर फोन करा. 02-26-68-33-33 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला आता सुरुवात करूया. खरं म्हणजे विषयच आपण घेतलेला आहे जीवनदायी अंक. जीवनावरती प्रभाव टाकणारे, परिणाम करणारे, चांगले किंवा वाईट दोन्ही परिणाम करणारे असे हे अंक आहेत. तर जीवनावरती किती आणि कशा पद्धतीने हे आपल्या परिणाम करत असतात हे सगळे अंक आणि अंकशास्त्र एकूणच. बघ, आपण नेहमी सांगतो की जन्मतारखेत असलेल्या सगळ्या नंबर्सचा अभ्यास म्हणजे न्यूमरॉलॉजी, किंवा तुमच्यात असलेले गुण आणि दोष याचा अभ्यास म्हणजे न्यूमरॉलॉजी. प्रत्येक वेळेस तुमच्यामध्ये सगळेच नंबर असतील असं नाही, आणि बरेचसे नंबर तुमच्याकडे रिपीट असतील किंवा बरेचसे नंबर तुमच्याकडे मिसिंग असतील, तर त्या नंबर्सला आपण ग्रहांची जोड देऊन ते ग्रह तुमच्यासाठी काय काम करतात, त्या ग्रहांच्या ऊर्जा, त्या ग्रहांची पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये किती काम करते, आणि जर नसेल तर ती वाढवणे, आणि जर का जास्त असेल तर त्याच्यासाठी कमी करणे. म्हणजे दोष आणि गुण जे आपण म्हणतो त्यातला फरक, एक डिफरन्स जर का आपल्याला कळला आणि आपणच आपल्यामध्ये ते बदल करून घेतले तर हरकत काय. प्रत्येक वेळेस आपण पळतोय रोजचं रुटीन काम करतोय आणि रोज त्याच्यात आहे. नक्की आपल्याला काय हवं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. मी असं म्हणेन की प्रॉब्लेम तर खूप आहेत ग, पण त्या प्रॉब्लेमला टॅकल करायची जर का एक आपल्याला चावी मिळाली आणि त्या चावीचा सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण वापर केला आणि पुढे गेलो तर नक्कीच काही हरकत नाही. नक्कीच, खरं म्हणजे मॅडम अंकांचा जसा आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो, रंगांचा तितकाच परिणाम होत असतो, अक्षरांचा होत असतो, सहीचा होत असतो. प्रत्येक टप्प्याकडे एक एक करून मला वळायचं आहे. मात्र सुरुवातीलाच विचारते, लंडनमध्ये आपला काहीच दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमादरम्यान म्हणजे हे ऐकायला खूप छान वाटतं की तिथल्या आपले जे काही भारतीय बांधव आहेत त्यांनी तिथे इंडिया डे साजरा केला. बरं, यासाठी त्यांनी भारतातून असं एक व्यक्तिमत्व तिथे पाचारण केलं होतं, अशा एका व्यक्तिमत्वाला तिथे आमंत्रित केलं होतं ज्या व्यक्तिमत्वाने तिथे जाऊन देखील अंकशास्त्राची जादू काय आहे, आयुष्यावरती कसा परिणाम करणारी आहे हे सांगितलं. याबद्दल आम्हाला त्यांनी आमच्या प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायला प्रचंड आवडलं. मिल्टन केनी म्हणून एक लंडनमध्ये गाव आहे. त्या मिल्टन केनी गावामध्ये जवळजवळ भारतीय भरपूर आहेत, म्हणजे अख्ख्या लंडनमध्येच भारतीय भरपूर आहेत. सगळीकडेच आपले लोक गेले आहेत, त्यांचं वेगळ्या सगळ्या गोष्टीचा तिथे प्रभाव पडला आहे. तर तिथल्या लोकांनी, तिथल्या महाराष्ट्र मंडळांनी असं ठरवलं होतं की आपल्या मुलांना आपल्याला एक सांस्कृतिक कल्चर काय आहे किंवा आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे त्याचं सगळ्याचं एक ओळख व्हावी, किंवा ते एक नेहमीप्रमाणे आपण एक इंडिया डे तिथे साजरा करावा, त्या हिशोबाने त्यांनी तिकडे आपल्याला बोलवलं होतं. प्रदेशचे लोक होते आणि इंडियातनं मी एकटी होते याचा मला खूप प्राऊड आहे. बाकी सगळे लोक तिकडून होते, म्हणजे खाण्याचे स्टॉल असतील किंवा त्यांच्या दुसऱ्या गोष्टीचे स्टॉल असतील. इंडियातनं आपला एकच स्टॉल होता तिथे, किंवा आपण न्यूमरॉलॉजी बद्दल इंडियातनं जाणारा एकमेव होतो तिथे. मिल्टन केनी मध्ये इंडिया डे होता. IDMK म्हणून त्यांची वेबसाईट होती किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी होत्या. इंडियन डे इन मिल्टन केनी असं त्याचं स्वरूप होतं. आणि तिथे आपण जे न्यूमरॉलॉजी सांगितली, बघ तिथल्या लोकांनाही इंटरेस्ट होता, असं नाही की इंडियनच आले, तिथले जे फॉरेनर होते त्यांनाही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. आणि आता सगळ्यांना माहिती
म्हणजे तू असं म्हण इंटरनेट आहे, जग जवळ आहे, आणि न्युमरोलॉजी सगळेच फॉलो करतात. कलर, नंबर, सिग्नेचर हे सगळ्यांसाठीच आहे, असं नाही की हा नमको म्हणतोय. आणि त्याला बेसिक सायन्स आहे, शास्त्रीय आधार आहे, त्यामुळे सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये जास्त क्रेज होती किंवा जास्त त्याच्यामध्ये आवड होती. आणि बऱ्याचशा लोकांना तिथल्या संस्कृतीमध्ये जेवण काय आहे किंवा आपले फोक डान्सेस म्हणजे पंजाबी किंवा सिंधी, हे सगळ्या लोकांनी तिथे येऊन जो इंडियातलं रिप्रेझेंटेशन होतं ते एक नंबर होतं. आणि जवळजवळ 4 ते 4,500 लोक तिथे येऊन व्हिजिट देऊन गेली, हे खूप महत्वाचं. खरं म्हणजे अनेक ठिकाणी आपली प्रदर्शनं असतात, अनेक ठिकाणी आपण क्लासेस घेतात, आणि तिथल्या लोकांनी देखील आपल्याला आवर्जून सांगितलं होतं की तिथे येऊन देखील मॅम तुम्ही येत जावा, मॅम तुम्ही आम्हाला दरवर्षी येत जावा, किंवा आणि पुढच्या वर्षीचं पण निमंत्रण ह्याच वर्षी आलंय, हे जास्त महत्वाचं आहे की आम्ही तुमच्यासाठी एक करतो. कारण बघ, सगळ्यांना आवड आहे या गोष्टीची, क्रेज आहे, आवड आहे, एक सपोर्ट सिस्टीम सगळ्यांनाच हवी आहे, त्यामुळे त्या गोष्टीला एक खूप चांगला पुश मिळाला आणि आपण तिथे इंडिया डे साठी सहभागी झालो, हा खूप विशेष आनंद. खरं म्हणजे अनेकांना जसं मगाशी म्हटलं आपण मार्गदर्शन करत असता, एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूला जात असतो त्यावेळेला आपण प्रचंड तयारी करत असतो, काय प्रश्न विचारले जातील किंवा आपल्या शिक्षणासंदर्भातल्या असंख्य गोष्टी ज्या असतात त्या आपण एकदम परफेक्ट करत असतो. बरं, त्याबरोबर आपला पोशाखही तितका परफेक्ट असतोच. मात्र अंकशास्त्राच्या माध्यमातून किंवा अंकशास्त्राचा विचार केला तर आणखीन कोणत्या गोष्टी इंटरव्ह्यूला जाण्यासाठी किंवा महत्वाचं एखादं काम आहे त्या कामासाठी जाण्यासाठी केल्या पाहिजे? मग मी असं म्हणेन की जर का आपल्याला आपल्या गोष्टी कळल्या, आपल्याला कुठनं पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे, आपल्याला सकारात्मकता कुठून मिळणार आहे, त्याचा पहिली गोष्ट म्हणजे ती तारीख, त्या तारखेला आपण करू शकतो, त्या गोष्टीचे आपण कपडे वापरू शकतो, त्या गोष्टी एन्हान्स करण्यासाठी. आता काही नंबर्स नाही आहेत, त्या नंबरचे एन्हान्समेंट मिळण्यासाठी, म्हणजे जे नाही आहे त्याला जर का वाढवलं तर आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढला. आणि मेन ॲटिट्यूड पर्सनॅलिटी, मी जे नेहमी म्हणते की मेक्स अ डिफरन्स, तुमची ॲटिट्यूड पर्सनॅलिटी, तुम्ही कसे जाताय, तुम्ही साईन कशी करताय त्या बायोटावर, तुम्ही किती वाजताची ती तारीख किंवा कसं जाणं, या सगळ्या गोष्टी न्युमरोलॉजिकली तुम्हाला असं शक्य होतात. तुमच्यातले दोष कमी केले, गुण वाढवले, तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढवला, तो प्रॉब्लेम ट्रॅकल करायला आला, ती भीती कमी केली तुमच्यातली की आता मी कसं जाऊ काय जाऊ, तुम्हाला तो अरे मी आज चाललोय माझं होणार आहे, हे अहम ब्रह्मासी, आय एम द क्रिएटर, मी जे म्हणतोय ते होणार आहे, हे आत्न जर का सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निघाली आणि तो कॉन्फिडन्सली तुम्ही गेला तर काही हरकत नाही. खरं म्हणजे सकारात्मक ऊर्जा निघणं किंवा कॉन्फिडन्स असणं या सगळ्या गोष्टींना आत्ताच्या घडीला देखील खूप मोठं महत्व आहे. खरं म्हणजे इंटरव्ह्यूला जाणं असेल किंवा आणखीन कुठेही असेल, कॉन्फिडन्स असणं, एक वेगळा ॲटिट्यूड प्रत्येकाने मेंटेन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या साठी देखील आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी असणं फार महत्वाचं आहे. आणि तेच अंकशास्त्राच्या माध्यमातून असं म्हणेन की आपल्याला असं वाटतं की नाही मला उशीर झालाय, मला उशीर झालाय, पण एक दुसऱ्या अँगलनी जर का विचार केला तर उशीर झाला म्हणून माणूस जास्त दुप्पट वेगाने पळतो. तर एखादी हिंट मिळाली की बाबा ह्याला हे करायला हे आहे, तर अजून डबल त्याची हे नाही का वाढणार, वेग नाही का वाढणार. आपण म्हणतो उशीर झाला मी नाही पोहोचू शकत, नाही, उलट मला उशीर झालाय म्हणून मी डबल जाईन, मी जोरात जाईन. या अँगलनी जर का बघितलं तर मला एखादी गोष्ट मिळाली, मी त्याचा वापर करून पुढे जाऊ शकतो. विचार जे आहेत ते सकारात्मक ठेवणं हे फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे या विषयाकडे आपल्याला वळायचं, मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. आपल्याला पूनम यांचा फोन येतोय, पुण्यातून. ताई आपला प्रश्न विचारा. पूनम ताई बोला. जन्मतारीख आहे 12 मार्च 1988. बरं, आपला प्रश्न काय आहे ताई? माझ्या मिस्टरांचं जॉबचं म्हणजे आता ते जॉबला आहेत बट त्यांचं प्रमोशन होत नाही, चांगली सॅलरी त्यांची इन्क्रीमेंट होत नाही. बरं, ते कुठे करतात? ते पुण्यामध्ये जॉब करतात. बरं, त्यांचं नाव सांगू शकाल ताई? बाळासाहेब लक्ष्मण पोखरकर. बरं, आम्ही पैसे पण त्यांच्या आता टिकत नाही, स्वतःचं घर पण नाही अजून, हे कधीपर्यंत होईल? नक्कीच, खरं म्हणजे एक मार्ग जर का चुकला ना तर पुढे मग रस्ता चुकणारच आहे. खरं म्हणजे असंच काहीस मॅम झालेलं दिसतंय, तर त्यांना आपण काय मार्गदर्शन? 12/3/1988 ही त्यांची जन्मतारीख आहे. त्यांचा मूलांक आहे 3 आणि भाग्यांक आहे 5. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं अर्धवट होतात असं मी म्हणेन, म्हणजे गुड स्टार्टर आणि बॅड फिनिशर जे आपण म्हणतो त्यांच्या बोलण्यातनं पण तेच आलं बघ की बऱ्याचशा गोष्टी केल्या पण यश नाहीये, हे नाहीये, ते नाही. सातत्य हे खूप मोठं गरजेचं आहे आणि सातत्य राहणं म्हणजे यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. कुलदेवी कुलदेवताला जाण्याची खूप गरज आहे, ती यांनी जावी.
बघ, आपण ना अशा खूपशा एनर्जीज असतात, त्या एनर्जीला अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा प्रश्न ह्याच्यासाठी नाही, मी इन जनरल सांगते, यांचं उत्तर म्हणून नाही, पण मी एक जनरल सांगते. बघ, तुला माहिती होतं की मी आज इथे येणार आहे, आणि तुलाही माहिती होतं की तुझं आज इथे बसायचं आहे किंवा तुझी आज ड्युटी आहे इथे, बरोबर. तर तू पण आली, तर आपण व्हायब्रेशन केल्या होत्या, कमिटमेंट केली होती, म्हणून आपण इथे येऊन बसतो. आपण काय करतो, बऱ्याचशा वेळेस एक अंधश्रद्धेच्या आणि भीतीच्या पोटी एक नवस बोलतो, पूजा घालीन म्हणतो, काहीतरी अशा खूपशा गोष्टी अशा करतो, आणि त्या व्हायब्रेशन आपण नेचरमध्ये सोडतो, आणि मग त्या नेचरमध्ये जातात, म्हणजे काय होतं, त्या थांबतात. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात. मी सगळ्यांना सांगेन की काही बोलू नका, बोललात तर ते पूर्ण करायचं आहे याची कमिटमेंट लक्षात ठेवा. आणि असं काही बोलून काही गोष्टी होतात अशातला पण भाग नाहीये. देवाला तर तू पण नाही बघितलंय, मी पण नाही बघितलंय, पण दॅट इज एनर्जी इज देअर. एनर्जी कांट रिप्रोड्यूस, एनर्जी कांट रिडिस्ट्रॉइड. तर ती एनर्जी कुठे थांबू नाही शकत आपण. तर हे असं बोलून किंवा काही बऱ्याचशा गोष्टी करून असं काही होणार नाही. आणि ह्या बर्थडेच्या बाबतीत खूपशा गोष्टी थांबलेल्या दिसतात की असं हे करीन, ते करीन, असं करीन, तसं करीन. तर असं काही असेल तर ते पूर्ण करून टाका, कुठेही काही बोलू नका. आणि मग त्या माणसात माणूस त्या भ्रमात राहतो ग की मला हे करायचं आहे, मी हे बोलली आहे, मी आज असं व्हायचं आहे, माझं तसं व्हायचं आहे. मेन तुमच्यामधला त्यांना सांगा, तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढवा. ही बर्थ डेट खूप चांगली बर्थ डेट आहे, याच्यामध्ये बरेच काही व्हायचे चान्सेस आहेत. 2020 हे पुढं जातील, यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आत्तासुद्धा घरासाठी प्रयत्न केले तर भरपूर काही चान्सेस मिळू शकतात. घराचे योग आहेत, वडिलोपार्जित घरांचे पण योग आहेत, म्हणजे यांची कुठे असेल जागा वगैरे तर ते मिळायचं योग आहे. त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं तर चालेल. आणि नोकरीत प्रमोशन 2020 मिळेल. 6 नंबरचा वापर खूप कमी करा, पांढरा कलर वापरू नका. आणि कॉन्फिडन्सली त्यांना पुढे जायला सांगा आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण करायला सांगा. बरोबर. खरं म्हणजे अनेकांचा असा स्वभाव असतो, एखादी गोष्ट करायला घेतली, अर्ध्यातच ती सोडली, लगेच दुसरं आवडतं, लगेच तिसरं आवडतं. हा चंचल स्वभाव जो आहे तो स्वाभाविकपणे वाढल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात ना आपल्याला. इमिजिएट हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, त्यामुळे सगळ्याच गोष्टी अर्धवट राहतात. मी म्हणेन पेशन्स आणि पॅशन हे 2 P खूप महत्वाचे आहेत. खरं म्हणजे पेशन्स आणि पॅशन्स हे दोन्ही गोष्टी जपण्यासाठी आपल्याला स्थिर असणं फार महत्वाचं आहे. चंचल स्वभाव जो आहे तो आपल्यातून बाजूला काढणं फार महत्वाचं आहे, मात्र तो काढायचा कसा असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर त्यासाठी एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे अंकशास्त्राचे हे सगळे क्लासेस जे आहेत. परत प्रश्न निर्माण होतो, कधी असणार आहेत, कुठे असणार आहेत, सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉल. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे अंकांचा, अक्षरांचा, सहीचा, प्रत्येकाचा परिणाम आपल्यावरती होत असतो, मग तो चांगला होईल किंवा वाईट होईल. खरं म्हणजे हे एका छान, ज्याच्याकडे ते नॉलेज असेल किंवा ज्याला त्या गोष्टीचं संपूर्ण नॉलेज असेल त्या व्यक्तीकडनंच कळू शकतं. खरं म्हणजे अनेकांना आपण सांगितलेलं आहे की अक्षर जी आहेत ती बदलायची आहेत किंवा आहेत ते ओके आहे, पण अनेकांना आपण सही देखील बदलायला सांगितली, कारण सहीवरती असंख्य कामं जी असतात ती डिपेंड असतात. तर सही बदलो, सही में बदलो या टॅगलाईन बद्दल आपण काय सांगाल? बघ, प्रत्येक ठिकाणी आपण साइनच करतो की आपल्याला काय पाहिजे, तो आपला अधिकार आहे, आणि आपण प्रत्येक ह्याच्या खाली ती साइन करतो. तुमचा जो अधिकार आहे किंवा तुम्हाला जे तुम्ही म्हणताय की हे माझं आहे, कुठलाही पॅन कार्ड असू दे, तुमचे कुठलेही डॉक्युमेंट असू दे, तुम्ही साईन करता की हे माझं आहे म्हणून. त्या साईनच्या व्हायब्रेशन खूप परफेक्ट जायला पाहिजे. त्याच्यावरती ते स्पेलिंग जे आहे आपलं, ते स्पेलिंग आपल्या हातात आहे, ते आपण बदलू शकतो. त्याच्या व्हायब्रेशन तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. जे आपल्याला करता येईल त्या गोष्टीचा वापर करायला काय हरकत आहे. आणि व्हायब्रेशन ह्या खूप काम करतात. जसं मी आत्ता सांगितलं, तुम्ही काहीतरी बोलून ठेवता, त्याच्या व्हायब्रेशन कुठेतरी जाऊन थांबतात. कुणाला कमिट करता तो माणूस तिकडून त्या व्हायब्रेशनली वाट बघतो की अरे ही देणार आहे, ही भेटणार आहे, हे येणार आहे, ते मिळणार आहे. तर त्या व्हायब्रेशनच आहेत की ज्या आपण नेचरमध्ये सोडतो आणि त्या डबल होऊन आपल्याकडे रिव्हर्स येतात, ऍक्शनला रिॲक्शन मिळते. तर त्या व्हायब्रेशनचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. खरं म्हणजे आपल्या आजूबाजूचे व्हायब्रेशन्स जे असतील त्या क्लिअर करणं किंवा त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणणं हे देखील आपल्यामुळे शक्य होतं, कारण आपले चांगले विचार असतील किंवा वाणीतून येणारे शब्द असतील, या सगळ्याचा परिणाम जो असतो तो आपल्यावरती होत असतो, आजूबाजूच्या वातावरणावरती देखील नक्कीच होत असतो. खरं म्हणजे अनेकांना मॅडमनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि असेच आहेत रोहित जोशी ज्यांनी आज आपल्याला फोन केलेला आहे. जाणीवपूर्वक त्यांचा आज फोन आलेला आहे आपल्याला, त्यांना त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करायचा आहे. सर बोला. हॅलो. बोला सर. तुम्हाला पहिले तर लंडन प्रोग्राम साठी खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुमची, मी तुमच्याकडे आलो होतो, तुमचा क्लास केला, मॅडमचा क्लास केला मी, आणि माझी लाईफ पूर्ण चेंजच झाली.
म्हणजे एक टर्निंग पॉइंट असतो एका व्यक्तीच्या जीवनात, तो टर्निंग पॉइंट मी घेतला, मॅडम कडे गेलो आणि त्यांचा क्लास केला, तर माझी पूर्ण लाईफ ती पूर्ण टर्न झाली अपसाईड डाऊन आणि एवढं चांगले रिझल्ट आले की माझी लाईफ एवढी पॉझिटिव्ह झाली. मॅडमचा क्लास म्हणजे एक क्लास नव्हे तर एक फॅमिली गेट टुगेदर असतो तसा असतो, एवढा फ्रेंडली तो क्लास आणि एवढे लोक असून सुद्धा क्लासमध्ये कुणाला असं दुर्लक्ष केलेलं आहे असं काही वाटतच नाही. मॅडम आमच्याकडे येऊन स्वतः पॉझिटिव्हली सॉल्व्ह करतात, त्यांचे जसं बोलणं असतं जसं आमच्यावर राहणं असतं असं वाटतच नाही की त्या टीचर आहेत आणि आम्ही स्टुडंट आहे. असं वाटलं मला की मी त्यांचा जणू कुठला एक मुलगाच आहे की त्यांनी मला शिकवत आहे. आणि एवढे मॅडमची जे टीचिंग टेक्निक्स आहेत आणि ते सगळं त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये एवढं पॉझिटिव्हली ते उपयोग पडलाय त्याचा. कारण की आता त्या न्यूमरोलॉजीमुळे मला काय करायचं आहे पुढे, हा व्यक्ती कसा आहे आणि हा व्यक्ती कसा मला बिहेव्ह करेल, कसा मला रिस्पॉन्स देईल, त्याच्यावर मी पूर्ण स्टडी करून ती ऍक्शन पुढे घडू शकतो. तर एवढं म्हणजे मॅडमचं मी खूप खूप आभार आहे की त्यांनी मला हा क्लास करण्यासाठी हे केलं आणि एवढा मोठ्या क्लासचा मी एक फॅमिली मेंबर झालो, कर्म न्यूमरोलॉजी फॅमिलीचा एक मेंबर झालो. तर थँक्यू सो मच मॅडम आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की हा क्लास जरूर करा, कारण तुम्हाला पुढे तुमच्या लाईफला बदलायला जशी माझी लाईफ आता बदलली तशी खूप हेल्प करेल. आणि थँक्यू सो मच मॅडम. येस येस. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, तुमचं वय किती आहे? खरं म्हणजे त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. अनेक वेळेला आपल्याला असे फोन येत असतात, अनेक वेळेला म्हणजे कधी महिला फोन करत असतात एकदम भावनिक होऊन, तर कधी हे असे तरुण मंडळी जे आहे ते उत्साहाने एकदम फोन करत असतात. खरं म्हणजे व्यक्तिमत्व तेच आहे, मात्र रिलेशन जे जपलं जाते, वेगवेगळी नाती जी जोडली जाते ती कर्मा न्यूमरोलॉजीच्या क्लासेसमध्ये. काय आपण म्हणलो आहोत की ह्याला वयाची अट नाही आहे, हो, त्यामुळे 10वी-12वीतली मुलं पण येतात, अगदी 70 वर्षाचे गृहस्थ पण आपण दाखवले की बाबा त्यांनी पण आपल्याकडे येऊन कोर्स केला. या कोर्समधून काय होतं की तुम्हाला माणूस ओळखायला तुम्ही शिकताल, तुम्हाला तुमच्यातले गुण दोष कळतील आणि कोण काय म्हणतं पेक्षा आपल्याला काय वाटतं किंवा आपल्यासाठी काय आहे हे आपण आपलं शिकू शकतो. आपण आपलं शिकलं तर आपल्याला आपल्या गोष्टी कळतील. कलर, नंबर, सिग्नेचर मी स्वतः शिकवते क्लासमध्ये. 10 ते 6 आपला क्लास आहे आता परवाच्या दिवशी, उद्याचा दिवस नाही, शनिवार रविवार क्लास आहे ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर क्लास आहे 20-21 जुलैला पुण्यामध्ये. तर या न्यूमरोलॉजी काय आहे या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील की अंक काय आहेत, अंकांचं महत्व काय, कलर कसे असतात, आपल्याला कुठला व्यवसाय फायदेशीर आहे, सहीचं पॅटर्न कसं असावं आणि आपल्याला कुठले वर्ष भाग्यदायी आहेत या सगळ्या गोष्टी, स्पेलिंग काय म्हणतं आपल्यासाठी, या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये कळतील. वैयक्तिक मार्गदर्शन आणि क्लास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर वैयक्तिक मार्गदर्शनमध्ये स्वतःचं वैयक्तिक मार्गदर्शन होऊ शकतं आणि क्लासमध्ये तुम्ही न्यूमरोलॉजी काय आहे, अंकशास्त्र काय आहे त्याचा बेसिक गोष्टीचा पूर्ण अभ्यास तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. नक्कीच. खरं म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं की वैयक्तिक मार्गदर्शन वेगळा कन्सेप्ट आहे, क्लास जो आहे तो वेगळा कन्सेप्ट आहे आणि दोन्हीसाठी देखील तुम्हाला नावनोंदणी करायची असेल तर संपर्क नंबर जो आहे तो खाली दिलेलाच आहे, त्यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे. खरं म्हणजे ठाण्यामध्ये मी आता आहे 12 तारखेला आणि 29-30 तारखेला. कोल्हापूर, गोवा, कोल्हापूरला 23-24 जुलैला आहे, गोव्यामध्ये 25 आणि 26 जुलैला आहे, नाशिकमध्ये 13 ऑगस्टला, अलिबागला 9 ऑगस्टला आहे आणि आपल्या टॅरो कार्डचा क्लास होईल 28 जुलैला आणि ठाण्याचा क्लास टॅरो कार्डचा क्लास होईल 25 ऑगस्टला. आपले जुने व्हिडिओज किंवा जुने काही गोष्टी आहेत ज्या आता वेळेमुळे आपल्याला जास्त बोलता येत नाही, तर जुने व्हिडिओज तुम्ही कर्मा न्यूमरोलॉजी या यूट्यूब चॅनलवर बघू शकता किंवा मानसी काळे या चॅनलवर. त्याच्यात आपण भरपूर न्यूमरोलॉजीची माहिती किंवा आपले गेले 4 वर्षाचे सलग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन सबस्क्राईब करू शकता. नक्कीच. खरं म्हणजे अनेक विषयासंदर्भातलं मार्गदर्शन ज्यावेळेला लाभत असतं त्यावेळेला ज्या अंकशास्त्र येतं त्यावेळेला अंकांचा विचार आपण केला जातो आणि प्रत्येकाला आता हा कार्यक्रम पाहून किंवा मॅडमचं मार्गदर्शन जे वैयक्तिकरित्या लाभलेलं आहे किंवा मॅडमच्या क्लासेसमधलं लाभलेलं आहे यामधून बेसिक अंकशास्त्र म्हणजे काय आहे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळे भाग्यांक, मूल्यांक या दोन्ही गोष्टी ज्या आहेत प्रियांकाचं पण सगळं पाठ झालंय, भाग्यांक, मूल्यांक, अगदी अगदी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण आपल्या बर्थ डेट प्रमाणे काढू शकतो आणि प्रत्येकाला माहिती झालेलं आहे की आपला भाग्यांक काय आहे आणि आता भाग्यांकानुसार आपल्याला टीप मिळणार आहे ही प्रेक्षकांसाठी आजची खास सुवर्ण अशी संधी आहे. तर आज आपण 1 नंबरला टीप देऊयात. बरं,
एक तारखेला ज्यांचा जन्म झाला असेल, म्हणजे तुझ्या आग्रह असतो, मी नेहमी वेगवेगळ्या टीप देते, तर आज प्रियांकानी मला मेकअप रूम मध्ये असं सांगितलं की मॅडम आपण 1 ते 9 नंबरच्या टीप दिल्या तर काय होईल, म्हणजे 9 एपिसोड मला तुम्हाला विचारता येईल. तर ठीक आहे, आपण 9 एपिसोड प्रत्येक नंबरचे टिप्स देऊयात. आता 1 नंबर म्हणजे 1/10/1928 या तारखेला ज्यांचा जन्म झाला असेल, किंवा 1 नंबर ज्यांच्या बर्थडेटमध्ये नसेल. 1900 पिढीतल्या सगळ्यांकडे 1 नंबर आहे, पण 2000 जे लोक जन्मले त्यांच्यामध्ये 1 नंबर नाही आहे. 1 नंबर हा सूर्याचा नंबर, ऑल प्लॅनेटचा राजा सूर्य. सूर्य काय करतो, आपल्याला एक ऊर्जा देतो, आपल्याला सकारात्मकता देतो, आणि सूर्यामुळे सगळं जीवन चालतं. तर ज्यांच्यामध्ये 1 नंबर नाही आहे, किंवा ज्यांचा 1 नंबर मूलांक भाग्यांक आहे, त्यांनी सुद्धा ह्या टिप्स करायला काही हरकत नाही. त्यांनी रोज सूर्याची उपासना करावी, सूर्याचं स्तोत्र म्हणावं, सूर्याला जल द्यावं, सूर्य नमस्कार करावे. लोकांना सल्ला द्यायचं जर का तुम्ही काम केलं, 1 नंबरवाला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, 1 नंबरवाल्याच्या अंगामध्ये 1 कॉन्फिडन्स असतो, नेतृत्व करायचे गुण असतात. तर ह्यांनी जर का कुणाला सल्ला दिला तर लोक तुमच्यापर्यंत येतील आणि लोकांकडनं तुम्हाला खूप चांगला एक प्रोग्रेस मिळेल, किंवा तुमच्याकडनं सूर्याच्या ज्या काही गोष्टी झाल्या तर ॲटोमॅटिकली ती ऊर्जा तुमच्यामध्ये येईल, सकारात्मकता येईल. आणि सूर्याचं कवच म्हणलंच, किंवा सूर्य नमस्कार घातले, सूर्यस्तुती आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी करून तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. नक्कीच 1 नंबरची टीप तर आपल्याला मिळालेली आहे. पुढचे जे नंबर्स आहेत त्याची टीप प्रत्येक एका एपिसोडला मिळणार आहे. खरं म्हणजे आजकाल आपण पाहतो की टेन्शन्स जे आहे ते वाढलेले आहेत. प्रत्येकाच्या तोंडामध्ये हा शब्द असतोच की खूप टेन्शन आलेलं आहे, स्ट्रेस आहे, इरिटेशन होत आहे. हे आता कॉमन शब्द झालेले आहेत आणि प्रत्येक दर तासाला प्रत्येकाच्या तोंडातून निघणारे हे सगळे शब्द आहेत. तर या सगळ्या स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला अंकशास्त्र किती फायद्याचं ठरतं? बघ, अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण सगळ्याच गोष्टी करतोय. मोबाईलचा नंबर, गाडीचा नंबर, घर नंबर, आपलं स्पेलिंग, आपल्यासाठी असलेले कलर्स, आपल्यासाठी असलेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, मंत्र आहे, उपासना आहे, सगळ्या गोष्टी ज्या नंबर्सप्रमाणे आपण करू शकतो. पत्रिकेला लागतं काय की तुमची वेळ आणि जन्मतारीख, म्हणजे त्याच्यामध्ये पण नंबर्स आले. तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत नंबर्स बरोबरच असेस. कुठल्या नंबरच्या गाडीवर बसली, तू कुठल्या घरात चालली आहेस, तुझा नक्की मोबाईल नंबर काय, तुझा 1 नंबर जरी मी चुकीचा लाभला तर मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे नंबर्स मला तुझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी दुसऱ्याच्या घराची बेल नाही वाजू शकत. 13 नंबरच्या घरात जायचं, मी 14 नंबरच्या घरात नाही जाऊ शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या नंबरलाच अफेक्ट करतायत. दिवस रात्र आपण त्याच्यावरच आहोत. सही बदलो, सही में बदलो, किंवा नंबर्सनी कलर नंबर, सिग्नेचर, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला नक्की स्वतःसाठी उपयोग करून घ्यायचा आहे की आपल्याला आपला कोणता नंबर सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो, किंवा त्या नंबरनी आपल्यामध्ये काय सकारात्मक गुण होऊ शकतो, किंवा कुठल्या नंबरनी आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळू शकते. या सगळ्या नंबर तुम्ही ओळखून वापरू शकता, आपल्यासाठी पण आणि समोरच्यासाठी पण. आणि त्या नंबर्सनी तुम्हाला समोरच्याचे पण गुण दोष जर का कळले तर तुमचं नक्कीच वागणं बदलेल. तुम्ही तुमचं वागणं नक्कीच त्याच्याशी चांगलं ठेवू शकता, कारण त्याच्यात दोष आहेत म्हणून तो असा वागतो. हे तुम्हाला रिअलाइज जेव्हा होईल तेव्हा तुम्ही तुमचं वागणं बदलू शकता. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, आपण आपल्याला बदलू. तर आपल्यामध्ये आपण नक्कीच आणू त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती पडल्या, कारण एज्युकेशन घ्यायला काहीच हरकत नाही, अपग्रेडेशन करायला काही हरकत नाही, आणि कुठलंही नॉलेज घेतल्याने अपग्रेड होतं आणि वाटल्याने ते वाढतं. तुम्हाला जर काही गोष्टी कळल्या तर तुम्ही दुसऱ्याला नक्कीच सांगू शकता. नक्कीच, खरं म्हणजे समोरच्याला आपण बदलवू शकत नाही आणि बदलवण्याचा प्रयत्न करूही नाही असं प्रत्येक जण बोलतो. अगदी, स्ट्रेस वाढण्याचं काम करेल. मात्र जसं मॅडमनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तुमच्यातला स्ट्रेस जर का तुम्हाला देखील कमी करायचं असेल, तुमच्यातलं टॅलेंट तुम्हाला बाहेर काढायचं असेल, आपल्याला काय फायदेशीर आहे हे जर का कळलं बरोबर, तर त्याच्यातनं अजून जास्त गोष्टी होऊ शकतात. जर मला हे फायदेशीर आहे हे मला कळलं आणि माझ्यामध्ये हे गुण आहेत, त्या गुणांना जर का मी वाव दिला तर ऑटोमॅटिक मी पुढे जाणार ना. ग, मला माहिती असून मी करत नाही आहे तर मी थांबलो आहे बरोबर. पण स्वतःमधले जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी, ते इतरांसमोर मांडण्यासाठी जो ॲटिट्यूड लागतो, मगाशी जसं आपण बोलत होतो, तो ॲटिट्यूड मेंटेन करण्यासाठी तुम्हाला अंकशास्त्र नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. मॅडम, आज आपण इथे आलात, इतकं छान आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.